दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी नवी दिल्लीमधील नवीन महाराष्ट्र सदनेते छत्रपती संभाजीराजे यांच्या पुढाकारातून महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांची बैठक संपन्न झाली. या बैठकीला सर्वपक्षीय 23 खासदारांची उपस्थिती होती. मागील अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षण मिळावं यासाठी सनदशीर मार्गानं आंदोलन करत आहे. 2016 तब्बल 58 मोर्चे समाजानं काढले होते. यापूर्वी देखील मराठा समाजानं अनेक मोठी आंदोलनं केली होती. मी स्वतः मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जनजागृती करण्यासाठी राज्यभर अनेक दौरे आंदोलनं केली होती. मराठा समाजाच्या आंदोलनाची दखल घेऊन 2 वेळा महाराष्ट्र सरकारनं आरक्षण जाहीर केलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकलं नाही. आता पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्यभर मराठा समाज आंदोलन करत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी देखील अतिशय प्रामाणिकपणे आमरण उपोषण केलं. आता मराठा समाजाला आरक्षण मिळत असताना यामध्ये कोणत्याही त्रुटी राहू नये यासाठी मी स्वतः राज्य मागासवर्ग आयोग आणि केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. देशातील अनेक कायदेतज्ञ अभ्यासक यांच्याशी चर्चा करून कायदेशीर पातळीवर टिकणारं आरक्षण कसं मिळेल यासाठी प्रयत्न आम्ही करतोय. मात्र कायदेशीर पातळीवर टिकणारं आरक्षण मिळावं यासाठी संसदेत देखील याबाबत आग्रही व अभ्यासपूर्ण मांडणी करणं आवश्यक असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांची बैठक आयोजित केल्याचं मत संभाजीराजे यांनी व्यक्त केलं. या बैठकीला उपस्थित सर्वच खासदारांनी एकमुखानं या बैठकीत संभाजीराजे यांच्या मागणीला पाठिंबा दिला. तसंच मराठा समाजाला कायदेशीर पातळीवर टिकणारं आरक्षण मिळावं अशी भूमिका स्पष्ट केली. शेवटी बैठकीच्या शेवटी संभाजीराजे यांनी केलेल्या मागण्यांचे ठराव एकमतानं संमत करण्यात आले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.